माजी सैनिक वीरमाता वीरपत्नी यांचे शासन दरबारी असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आजरा जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित माजी सैनिक वीरमाता वीरपत्नी स्वातंत्र्य सैनिक समारंभात ते बोलत होते आजरा जिल्हा परिषद मतदारसंघात माजी सैनिक वीर माता वीर पत्नी आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन डोंगळे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक गोकूचे संचालक अरुण डोंगळे राजेश पाटील नगराध्यक्षा ज्योत्स्ना चटे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकूचे संचालक रवींद्र आपटे होते संसदीय उपनेते म्हणून खासदार धनंजय महाडिक यांची नियुक्ती झाली आहे त्याबद्दल श्रीपतराव देसाई यांच्या हस्ते खासदार महाडिक यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सुमारे पेक्षा अधिक वीरमाता वीरपत्नी तसंच स्वातंत्र्यसैनिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला माजी सैनिकांचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न संरक्षण राज्यमंत्र्यांकडे आपण मांडलेत त्यातील काही प्रश्नांची सोडवणूकही का झाली आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं यावेळी मुकुंदराव देसाई श्रीपतराव देसाई नामदेवराव नार्वेकर आनंदराव नायकवडे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे पंचायत समिती सदस्य उत्तम पाटील भैया डोंगळे धीरज डोंगळे रवींद्र पाटील मोहन डौरी सुहास डोंगळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते